नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने आज सायंकाळी 6 वाजता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मैदानात विजय निर्धार युवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भारत देश युवकांचा म्हणून जगात ओळखला जातो, त्याच अनुषंगाने युवकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या सर्व स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने काम करत असते. या युवा मोर्चाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट ऑपरेशन राबवले होते. या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकाने कारवाई केल्याने अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गावठी दारू हातभट्टीविरोधात एका ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे, तसेच देशी विदेशी दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. नाकाबंदी दरम्यान 111 वाहने तपासणी करून 26 वाहनांवर कारवाई करण्यात आली. पनवेल परिसरातील 2 संवेदनशील ठिकाणे तपासण्यात आली. अभिलेखावरील 10 आरोपी तपासण्यात आले, त्यापैकी 3 जण सापडले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या वतीने स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी सखोल स्वच्छता मोहिमेस 4 प्रभागांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार 4 प्रभागांमध्ये या मोहिमेसाठी विशेष अशा 150 सफाई कर्मचाऱ्यांचे पथक बनवण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरला सुरू झालेली ही मोहीम 29 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये 4 प्रभागातील मुख्य बाजारपेठ आणि आठवडे बाजार भरणाऱ्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली, तसेच भाजी विक्रेत्यांना 2 डस्टबिन देण्यात आले, तसेच बाजारपेठ आणि भाजी आणि फळ विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती करण्यात आली, तसेच स्वच्छ उद्यान अभियान अंतर्गत 4 प्रभागातील सार्वजनिक उद्यान बागा आणि खेळाच्या मैदानांची संपूर्ण सफाई करणे, उद्याने गार्डन आणि खेळाच्या मैदानाच्या परिसरातील अथवा प्रवेश रस्त्यावरील डेब्रिज उचलण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघामध्ये मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आणि स्वीप कार्यक्रम प्रमुख शहर अभियंता संजय कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमध्ये प्रभाग समितीच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीमध्ये सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, प्रभारी अधीक्षक जितेंद्र मडवी, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही प्रभात फेरी खारघरमध्ये उत्सव चौक, शिल्प चौक, डेली बाजार, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपर्यंत काढण्यात आली. या प्रभात फेरीअंतर्गत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. मतदान हे सबकी मेरी जिम्मेदारी, छोडो अपने सारे काम, पहले चलो करे मतदान, आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान, अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. यावेळी प्रभात फेरीदरम्यान नागरिक, व्यावसायिक, फळ भाजी विक्रेते या मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान सुरू असलेल्या नाकाबंदीत खालापूर टोलनाक्यावर कोट्यावधींची चांदी शुक्रवारी आढळली. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या पिकअप टेम्पोमधून चांदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून होत असल्याची खबर मिळाली होती. पोलीस पथकाने शुक्रवारी पहाटे खालापूर टोलनाका येथे सापळा रचून वाहन ताब्यात घेत तपासणी केली. यात 5 ते 7 कोटी रुपयांची चांदी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान टाटा पंच गाडीत 6 लाखांची रक्कम पनवेळजवळील पळसपे फाटा चेकपोस्टवर आढळली. ही रक्कम निवडणूक विभागात अंतर्गत आचारसंहिता पथकाअंतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत जप्त करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील 3 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती सुनील तटकरे यांनी 3 अर्ज दाखल केले. कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे आणि उरणमध्ये अपक्ष श्रीकन्या तेजस टाकी यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला आहे. दिवाळीला थोडेच दिवस राहिल्याने आकाश कंदील लाईटची तोरणे पणत्या रांगोळी आकर्षक दिव्यांनी उरण बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेतील गांधी चौक राजपाल नाका या ठिकाणी रस्त्यालगत आकाश कंदील विक्रीसाठी राजपाल नाका येथील स्वराज ग्रुपच्या वतीने घाऊक दरात कंदील विकले जात आहेत. संजय म्हात्रे यांनी सांगितले, गेली कित्येक वर्ष आम्ही कंदील रेडीमेड दिवे रांगोळी विकतो, डिजिटल कंदील नागरिक पसंत करत आहेत असे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उरण मतदारसंघातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रे संवेदनशील परिसरात CISF जवानांसह उरण पोलिसांनी संचलन केले. जासईगाव ते रांजणपाडा रिक्षा स्टँड, नव्याने उदयास येत असलेल्या द्रोणागिरी नोड वसाहत, नवीन शेवा, उरण एसटी स्टँड, चारफाटा ते राजपाल नाका, जरीमरी मंदिर, उरण बाजारपेठ, मस्जिद मोल्ला, वाणीआळी, स्वामी विवेकानंद चौक, बोरी आणि उरण न्यायालय रोडवर संचलन करण्यात आले. हे संचालन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल आणि उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली CISF 1 पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षकांसह 50 जवान तसेच उरण पोलीस ठाण्याचे 1 निरीक्षक, 5 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 20 अंमलदारांनी संचलन केले. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती याचा अनुभव 45 प्रवाशांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी मध्यरात्री घेतला. शॉर्ट सर्किट होऊन जळून खाक झालेल्या बसमधील प्रवासी चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. मलकापूर ते विरार खाजगी प्रवासी बस गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून निघाली होती. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पानशिळ गावानजीक बसचालक संभाजी नामदेव नागरे याला बसमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बस शोल्डर लेनवर थांबवून सर्व प्रवाशांना सामानासह खाली उतरवले. काही मिनिटातच बसने पेट घेतला. बसचालक संभाजी नांगरे आणि सोबत असलेल्या क्लिनरने आग प्रतिबंधक सिलेंडरमधून फोमचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच बसमध्ये असलेले पाण्याचे ड्रममधून पाण्याचा मारा केला, परंतु आगीची तीव्रता वाढत जाऊन संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, रसायनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बसमधील प्रवाशांना अन्य बसचा पर्याय उपलब्ध करून पुढे रवाना करण्यात आले. खालापूर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बस थांबा निवारा शेड भकास अवस्थेत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर नगरपंचायत हद्दीत खालापूर फाटा येथे बस थांबा निवारा शेड आहे. खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत काळात हा बस थांबा निवारा शेड बांधण्यात आला होता. बस थांबा निवारा शेड बांधून एक तप उलटले असून तेवढ्या कालावधीत एकदाही बस थांब्याची दुरुस्ती झालेली नाही. बस थांबा शेडचा पत्रा वर्षभरापासून गायब आहे. सध्या निवारा शेडचे बांधकाम देखील जीर्ण अवस्थेत असून भिंती तकला दूध झाल्या आहेत. यामुळे धोकादायक शेडमध्ये बसण्यापेक्षा महामार्गावर उभे राहणे प्रवासी पसंत करत आहेत. खालापूर शहरात नगरपंचायत हद्दीत लाखोंची विकास कामे सुरू असताना बस थांबा निवारा शेडवर तुटपुंजी रक्कम खर्च करण्यासाठी नगरपंचायतीकडे निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जनतेचा आशीर्वाद मला आणि महायुती सरकारलाही मिळेल. महायुती सरकारने केलेल्या कामांमुळे आम्ही राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू. महाराष्ट्राला दिलेली गती कायम राखणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, परिणय फुके, प्रवीण दटके यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विशेष करून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जागांवरून वाद आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस निवडणूक समितीची बैठक दिल्लीत झाली. यावेळी जागा वाटपावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की आमचे नेते राहुल गांधींच्या बरोबर आहे की महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. विशेष करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर
महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला मेरिटच्या आधारावर जास्त जागा मिळायला पाहिजेत, पण आघाडी आमच्या तीन पक्षांची आणि आमचे अजून मित्रपक्ष या सगळ्यात घोळ झाला आहे.